नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आवडते यूट्यूब चॅनल एडीबी गुरुजीवर पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे। मित्रांनो बघा, आरोग्य विभाग भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, गट क व गट ड विषयी अतिशय महत्त्वाची ही माहिती आहे। मित्रांनो बघूया आपण संपूर्ण माहिती, आणि जी माहिती महत्त्वाची असते तीच मी तुम्हाला सांगत असतो, त्याच्याविषयीच आपले व्हिडिओ येत असतात। बघा, 16/11/2021 रोजी अपर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडून आढावा बैठक घेण्यात आली होती। मित्रांनो, 16 तारखेला जी बैठक झालेली आहे त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर बघा काय निर्णय आहे, सदर बैठकीत विभागामार्फत अभिप्रेत माहिती उपलब्ध करून न दिल्याने अनुकंपा नियुक्तीची प्रक्रिया प्रथम करावी व तोपर्यंत सरळसेवेद्वारे भरतीसाठीची जी प्रक्रिया आहे ती स्थगित ठेवावी असे सूचित करण्यात आले आहे। मित्रांनो, जी काही माहिती होती इथे बघा, अभिप्रेत माहिती उपलब्ध करून न दिल्याने जी अनुकंपा नियुक्तीची प्रक्रिया आहे ती प्रथम करावी लागणार आहे व तोपर्यंत सरळ सेवेद्वारे भरतीची जी प्रक्रिया आहे ती स्थगिती ठेवावी। तर मित्रांनो, गट क व गट ड जी आहे ती स्थगित ठेवावी असं इथे म्हटलेलं आहे, आणि या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे। मित्रांनो, तर बघा, सरळ सेवेद्वारे भरतीसाठीची जी प्रक्रिया आहे ती स्थगित ठेवावी असे सूचित करण्यात आले आहे। मित्रांनो, गट क व गट ड आता बघा, निकाल आहे किंवा नियुक्त्या आहे त्या संपूर्ण आता तुमचं आता म्हणजे स्थगित ठेवण्यात आलेलं आहे, आणि कधीपर्यंत आप तुम्हाला नियुक्ती मिळणार आहे आणि कधीपर्यंत तुमचा निकाल लागणार आहे ते संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणारच आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर मित्रांनो बघा, स्थगित ठेवण्याचे जे आदेश आहे ते कोणी दिलेले आहे, अप्पर पोलीस सचिव सेवा सामान्य प्रशासन विभागाने, ठीक आहे, यांच्याकडून ही बैठक पार पडली होती 16 तारखेला, तेव्हाच तो निर्णय घेण्यात आलेला होता। पुढे बघा मित्रांनो काय म्हटलेलं आहे, तसेच या संदर्भात पुढील बैठक दिनांक 30/11/2021 रोजी अप्पर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग यांच्या दालनात आयोजित करण्यात आली आहे। तर मित्रांनो, 30 तारखेला आता एक नवीन जी बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये निर्णय होणार आहे, आणि त्यानंतरच जे तुमचे गट क व गट ड नियुक्त्या आहेत किंवा निकाल आहेत ते संपूर्ण प्रोसेस 30 तारखेनंतरच तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे, कारण ते स्थगित ठेवण्यात आलेलं आहे। मित्रांनो ठीक, एवढं लक्षात ठेवा, आता तुमची गट क व गट डची जी प्रोसेस आहे ती स्थगित आहे आणि 30 तारखेनंतर ते संपूर्ण सुरू होईल। मित्रांनो, नव्याने सुरू होईल, त्याच्यामध्ये काय आहे काय नाही संपूर्ण जे डिटेल्स आहे ते आपल्याला कळेल, आणि नियुक्ती असो आदेश असो किंवा जो निकाल आहे तो संपूर्ण लागेल मित्रांनो 30 तारखेनंतर। तर मित्रांनो, आरोग्य विभाग भरती संदर्भात ही लेटेस्ट आलेली अपडेट होती, आणि जी महत्त्वाची माहिती असते तीच मी तुम्हाला सांगत असतो, ठीक आहे। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जरी आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हो, आणि त्या घंटीच्या बेल आयकनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, तेव्हा तर पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, तुम्ही जरी आरोग्य विभाग भरतीचा अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी एक नवीन पुस्तक मी घेऊन आलेलं आहे, 122 प्रश्नपत्रिका संच। मित्रांनो, मार्केटमध्ये खूप गाजत आहे आरोग्य विभागाचं हे पुस्तक, 122 प्रश्नपत्रिका संच या पुस्तकाचं नाव आहे, महाराष्ट्रात सर्वत्र हे उपलब्ध झालेलं आहे। मित्रांनो, तर आरोग्य सेवक सेविका औषध निर्माता तर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संपूर्ण पदासाठी अतिशय जबरदस्त हे पुस्तक आहे। तसेच स्टाफ नर्स असो, गृह रक्षपाल, समाजसेवक, अधीक्षक, दंतयांत्रिकी संपूर्ण पदांसाठी अतिशय जबरदस्त हे पुस्तक आहे। मित्रांनो, तुम्हाला कोणताही जरी तुमची पद असेल त्यानुसार तुम्ही हे पुस्तक वाचा, तुम्हाला जबरदस्त फायदा पेपरमध्ये होईल। मित्रांनो, आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका संच 122 प्रश्नपत्रिका संच आहे, आणि वैशिष्ट्य बघा, आरोग्य विभागाच्या मागील 2012 ते 2021 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश या पुस्तकमध्ये करण्यात आलेला आहे। मित्रांनो, लेखक जे आहेत विठ्ठल नागनाथ सर आहेत, त्यांच्याकडून हे पुस्तक जाहीर करण्यात आलेलं आहे, अतिशय जबरदस्त हे पुस्तक आहे, महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेलं आहे। मित्रांनो, हे पुस्तक तुम्ही आजच घेऊन टाका। धन्यवाद।